आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची लोकमान्य नगर शाळेत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम संपन्न. लोकमान्य नगर शाळेमध्ये ग्रामीण रुग्णालय हातकलंगले यांच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी डॉक्टर शैलेंद्र पाटील यांनी केली. या तपासणीमध्ये मुलांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्यांचं पूर्ण आरोग्य तपासण्यात आले व मुलांना औषधोपचार मोफत देण्यात आला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यक्रम पथकाचे औषध निर्माता श्रीमती सुप्रिया पाटील व सिस्टर सौ सुनीता पाटील रुपाली किनिंगे यांनी प्रयत्न केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ ललिता पाटील, आकाराम साळुंखे, वंदना पाटील, शैलेजा शेट्टे, शंकर बसवाडे, अरुणा मुळे, जयश्री गारवे, शशिकांत पाटील, अनिता निटवे, अनिता मुदगल, हेमलता डांगे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. आता या वर्षी 2017-18 या वर्षात 18-19 वर्षांतर्गत आमची राष्ट्रीय बाल आरोग्य एसटी अंतर्गत शाळा व अंगणवाडीमधील सर्व मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये अंगणवाडीतील मुलांची वर्षातून 2 वेळा शाळेतील मुलांची म्हणजे 1 ते 12 मुलांची सर्वांची वर्षातून 1 आरोग्य तपासणी केली जाते. आज या कार्यक्रमांतर्गत विद्यामंदिर लोकमान्य नगर या शाळेत आम्ही आपण आरोग्य तपासणीसाठी आलेलो आहोत.